आपल्या मराठा समाजाच्या आया बहिणीचे बहिणीवर लाठीचार झाला, त्यांचे डोके फुटले, त्यांच्यावर असुरांचं हे केलं, त्याच्यावर त्यांना कंट्रोल नाही झालं. किंवा समाजाविषयी आज गोरगरीब समाजाला जर हा रक्षण करणारा माणूसच जर त्यांच्यावरती लाठ्या काट्या उचलत असेल तर याचा फायदा काय? मग आपण शंड म्हणून का जगायचं? बा काय करायचं आपल्याला? एवढी आयुषी एवढी गाडी एवढे आराम हे आपल्याला कशासाठी पाहिजे? माझा समाजच जर कधी लाठ्या काट्या खात असेल त्याच्या निषेधार्थ त्यांच्या भावना दुखल्या गेल्या आणि त्याच्या निषेधात त्यांनी ती गाडी पेटवली. पैशाचं त्याच्यानंतर त्यांनी जी गाडी घेतली ती गाडी समाजाला वर्गणी करून समाजाला पैसे जमा करून सही काही टक्के पैसे जमा करून त्यांनी पैसे भरले. बाकीची त्यांना हप्ते आहेत त्या गाडीची, त्या हप्ते कोणी समाज त्यांच्या सोबत जे असणारे लोक त्यांना सहवासात असणारे लोक गावातले समाजातले लोक भरपूर त्यांना सहकार्य करतात, समाजसेवा करतात म्हणून सहकार्य करतात. बरं, आता बऱ्याचदा आम्ही त्यांच्याबद्दलचे व्हिडिओ प्रकाशित केलेत आपल्या चॅनल्सवरती आणि खाली कमेंट्समध्ये काही काही लोक असं म्हणतात की एखादा सरपंच डायरेक्ट कुठं खासदार होत असतो का वगैरे वगैरे अशा पद्धतीच्या कमेंट्स काही विरोधक करतात किंवा काही इतर मंडळी करतात, त्यांना काय उत्तर द्याल तुम्ही? त्यांना अशा प्रकारची कमेंट करतो सर, सर मी त्यांना म्हणले की बा आपण आपला अधिकार जो आहे हा अधिकार आपण वापरलाच पाहिजे, आपण करायलाच पाहिजे. जो माणूस जो असे कमेंट करत असेल त्याला या समाजाविषयी त्याला या संविधानाविषयी याच्याविषयी ज्ञान नाही म्हणून तो असं बोलतोय. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तो अधिकार दिलाय, आपण का म्हणून अधिकार आजमायचा नाही, का नाही करायचा? करायला पाहिजे ना. आपण सुशिक्षित असाल, आपण आपल्याला ज्ञान असाल, आपल्याला माहिती असाल, आपण ते करायला पाहिजे. आपण लोकांची चाकरी केल्यापेक्षा त्या घराणेशाही करणाऱ्या राजकारणी माणसाच्या सतरंज्या उचलल्यापेक्षा आपण स्वाभिमानाने जगले तर कितीतरी पटीने चांगले. किंवा तुमचा सरपंच एखाद्या मोठ्या पदावरती गेल्यानंतर पूर्ण जिल्ह्याचा विकास कशा पद्धतीने करू शकेल? तो प्रत्येक गावामध्ये हिंदुसनी ज्या ठिकाणी तुमचा निधी आला 1,00,000 रुपये हो का कोटी हो, पण प्रत्येक गावामध्ये हिंदुसनी तुमचा 10 आला का 5 आला हा म्हणजे सगळेच तिकट करू शकतो. अरे दानवे साहेबांसाठी आम्ही शाली युंबर आपल्या मंदिरामध्ये किंवा योगराज दानवे साहेब योगराज हे की आपण शाली पांघरू तर दानवे साहेब पत्ताच नाही आला. 25 वर्षापासून आमच्या गावात आलंच नाही, आम्ही म्हणतो उघड उघड ते बरेचसे. आज मी शिरसगावमध्ये होतो, मी म्हणलं शिरसगाव दाभडी ते आम्ही कुळबीन तिकडे दाभडीमध्ये त्या ठिकाणी आम्ही हिंडलो ना तर प्रत्येक पोरं म्हणजे फक्त त्याला पाडा आणि दुसरा